हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? वेलकम बॅक टू न्यू आपला व्हिडिओ. तर गाईज, आज आपण खेळण्यासाठी जात आहोत फ्री फायर मॅक्स पुन्हा एकदा. तर बघा, काय झालं होतं की एका जणानं मला चॅलेंज केला होता की कस्टम खेळ म्हणून. सो त्याने चॅलेंज दिला तर मी कसं काही नाही करू शकेल. सो मी पण तयार झालो आणि माईक तर रूम कार्ड नव्हतं. सो त्यानं म्हणलं की ठीक आहे, मी रूम कार्ड लावतो आणि आपले कस्टम लावतो. तर आता कस्टम चालू झालेली आहे आणि मॅच पण आता चालू आहे. फर्स्ट राऊंड त्याचाही आणि माझाही. तर आपल्याला काय काय घ्यायचं आहे सांगतो मी. तर आता काय करायचं माहिती आहे? लेट्स टेस्ट आउट माय इन्व्हेंशन ऑन द बॅटलफील्ड. ओके, एम्प्लीफाय AW. बस अजून काय लागणार आहे का? अरे अरे अरे, लागणार 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 आहे. मी सांगतो काय लागणार आहे. हेल्मेट आणि क्लूवर इथे लागणार. एवढं सगळं लागलं ना? हा ठीक आहे. असलं की रबेल शेफाय देऊन टाकायचे. हेड असलं तर लई चांगलं. वन टॅप. तर तो जो आहे ना माझ्या शेजारी बसलेला आहे आणि त्यानं काय म्हणलं माहिती का आता मला, की मला पाहिजे ग्लूवर. त्याने ग्लूवर घेतली होती. तर ठीक आहे, करतो मदत. अरे तू मारे का लागला रे मला? ग्लूवर घे ना गप. तू आता हे चुकीचं केलं. तर तुला मदत करायची मी. हा तू मलाच मारतो. घे मग आता. क्लोजमध्ये बसले ती पण एम्प्लीफायर. तुला मदत करते बटे मी. तू मलाच हाना अजून. कस्टमर असं कोण करत नाही माहिती का? द एंड. नाही त्याला सांगत नाही, तुम्हाला सांगतोय. म्हणजे त्याने केलं जरी असतं ना असा ऑन ऑडिओ, त्याला समोर समोर बोलू शकतोय, तुम्हाला इथे बोलू शकतोय. ठीक आहे. तर माईकने चालू केलेला आणि तो माझ्या शेजारी म्हणजे आसपासच आहे कुठेतरी शेजारी. काय माहिती आहे ती बसला एका टॉकवर, मी टॉकवर आहे. आपण एका बाजूने शेजारी म्हणू शकतो. तर आता गेलंय कुठं? रश करून मार काय काय करायचं बघू ना आता काय करता येईल. हा ना, तुम्ही कवड करू सांगेल तो कुठे लपला असेल. अरे 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 पळ पळ पळ. अरे अरे अरे, शिक 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 शिक. बसला होता पण हेडच मार लेट केला माहिती का? बिला का ते तेच फिरते थोडक्यात धोडत थोडक्यात. ठीक आहे, नशीब कुठं चांगलं सारखंच धाऱ्यावर असतं. ठीक आहे, डेझर्ट एम्प्लीफाय AW. अजून काय घ्यायचं आहे का? नाही मला एवढा असून काय घ्यायचं असेल. ओके, तर आता असं दिसलं की आपण फायरिंग करू शकतो आणि आता फक्त स्पायडरचं लोडिंग होऊ द्या. लॅक का मारतोय फोन? हा गाईज, थोडं तुम्ही तो कस्टम खेळता जरा फाय ना निम्याने मात्री लॅक करून हे लॅक म्हणतोय स्टोरेज कमी करून खेळता. ए बा कसा लपलाय बघा बघा दिसला मला. अरे लपतोय भाड्या. अरे शिवी नाही शिवी. अरे भाड म्हणजे काय शिवी नाही रे. कुठं मारते? वा, 1000+ या IQ वाला गेम प्ले. हा पण आपले चांगले आहेत बघा. थोडं डॅमेज पडला, थोडं जरी हालचाल झाली की डायरेक्ट आहा दिशेचा डॅमेज. परत क्लोज जम MP5 ना. बाय एमटी होत्या इकडं शॉर्ट रेंजमध्ये मारून टाकला मला. चल ठीक आहे, काय अडचण नाही. जो माझं आहे मी जवळ नव्हतं झालं पाहिजे. डोंट वरी युअर टाइम विल कम. चापले मागचे जे घेतलं होते आता घेऊया. हां माझ्या डोक्यात नाही गेलं यार. हां तर चला तर मग लेट्स गो.
तिसला एक मिनट असं मारून टाकल यार मला. Don't worry, your time will come. काय करू काय सुचत नाहीये. ओके बघूया आता. पण मागच्या जे घेतल्या नव्हत्या आता घेतल्या. आता एकदा आपण सरप्राईज दिली जाणार आहोत आणि आपण त्याला धक्का देणार आहोत. त्याला माहीत पण मी कुठून येतोय. घ्या दिसला गेला तो आता काय बस पाडू शकला. बसला काय बसला वाटतं मग त्याला पुण्याला जाणार जे नसलं बसलं तरी आपल्या स्पॅडरने काम केलं निम्म आणि आपण बाकीचं थोडं केलं तर Don't worry. Tar, okay. Your time will come. Tar, he match jar custom match. Jar me jiklots. Tar, tumi aapla channel subscribe karun taka. Jabar se ye. Are pan tumhala avadlach. Ha. Tumhi ala subscribe karun taka bas. Like, share, subscribe. बघाला आता कुठं येते ना. ओ ओ कोणतं दिसते ना समोरच आ साईडला स्पायडर तयार झालं की डायरेक्ट सोडायचा गुपचूप जाऊन थोडी फायरिंग स्पायडर सोडायचं गो आणि या झाडाच्या मागं लपायचं. बस हेड पडला ना तर समोरचं काहीच करू शकत नाही माहिती का. आता हेड पडलाच ठीक आहे. कमेंट कमेंट करून टाका हेडशॉट ओपी कारण आता आता शिकलो हेडफोन हेडशॉट मारायला. तर आता बघूया आता अजून ते कुठे फक्त एकदा माहीत पडलं ना कुठे आपल्याला मारा सोपं जातं माहिती का. मग आपण दिसू ना दिसू नंतरचं गोष्ट आहे. एका दिसला मला तेव्हा दिसला म्हणजे आपल्याला आपण जी करत असं पण नाही आहे. असू देत काय अडचण नाही. ओ खाली वॉट मारतोय तो मारितल्यावर ना मारतोय पण अरे कळत खावा लागेल. चला अरे कळत झालं चांगल्या प्रकारे फक्त दिसायला पाहिजे. गेला तर गेला कुठं यार बरंच अजून यार मागून त्या मित्र ह्या ना मागून लपत यार ह्या ना लपून खेळू नको ना तू. हा माहिती आहे माझ्या इथे तसे थोडे होते पण लपून कसं काय खेळतोय. हा थोड्या एच पीवर राहिला ठीक आहे. हेडशॉट पडला असता ना पडला नाही ना चालू होता खूप हे काय हरकत नाही. ओके फक्त एकदा दिसू दे डायरेक्ट आपण मारू मग हेड जर पडला ना ते पण दोन तर मॅच असं क्लिअर आहे. अरे
फर्स्ट हेडशॉट नाही बसला, पण स्टार्टिंगचा बसला. म्हणून आपण जिंकलो 4-4, त्याचा पण 4, माझा पण 4. आता म्हणून मी क्लिअर करतो की हे 7 राऊंडची मॅच आहे, आजपैकी कोणाचं बी 7 होऊ दे. मॅच संपली, दोघाचे 7 होईल असं काही नाही आहे. नाही होतं नसते ना कष्टामध्ये, जर त्यांना जर क्वाईट केलं तर मी जिंकू शकतो किंवा टाय टाय झालं. मग अशा वेळेस जर त्यानं क्वाईट केलं तर टायच होणार. सगळ्यात पहिलं मला बघावं लागेल की तो कुठे आहे. हो सगळं उत्तर नाही येणार मला माहीत आहे. आहा दिसला तू, दिसला तू, आता गेला तू. फक्त एकदा माय फायरिंग जर झाली ना तू गेला. मग ठीक आहे, तो दिसला गेला तो. चला ठीक आहे, तसं मी 5 राऊंड आपण जिंकलेलो आहे. आता मला माहिती काय झालं, पण ह्याला फोन आला होता म्हणून थांब म्हणतोय. हा ठीक आहे, थांबतो मी. पण गेम खेळणार आहे का नाही सांगा बाबू, म्हणजे आपण निघायला बरं काय होत आहे. ठीक आहे, याचा फोन झालाय. चला आपण जायचं का मग आता? चला जाऊया. कुठे आहे ना, मला फोन आणायला म्हणलाय फक्त. बाकीचं काय वेगळा प्रॉब्लेम झालं का? फोन तर केला माझ्या समोरच, काय अडचण नाही आहे, कारण माझ्या सोबत बसलाय ना. त्या टायमाला बसला, हा बसलाय माझ्यासोबत. आपण जी मी आता व्हॉइस ओव्हर करत होतो ना, त्याच्यावर करत नाही आहे. ठीक आहे, जे रेकॉर्डिंग व्हॉइस ओव्हर जी आहे ती त्यासमोर नाही करणार, कारण अजून कोणाला काय माहीत नाही आहे. सो आपण सुद्धा तरी कशाला स्वतः ओळख सांगायची. गेला होता वेगळा कुठला मला होता. चला ठीक आहे, तसे हे दो हे दोन जरी पॉईंट जिंकलो ना तरी मी ते धरणार नाही. पण हा हा 5 जो मॅच आहे ना तो खेळला, म्हणजे मी जिंकलोय. बाकी हे 2 पॉईंट नाही धरले ना तरी मॅच मी जिंकलेलो आहे. 5 मॅच जिंकलो तर असं जिंकलेलोच आहे. तर मी असं जाहीर करतो की मी जिंकलोय म्हणून, कारण अजून किती राहिले, तर एकच राहिला ना. तर ठीक आहे, मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता की माझी हेडशॉट कशी बसतात. मी आता शिकलोय माहिती का, फ्री फायर घेऊन कदाचित 3-4 महिने झाले असतील मला फ्री फायर खेळायला घेऊन, पण आता हेडशॉट येतात मला. वा हा, पण ही पण ह्यामध्ये खूप चांगली गोष्ट आहे माहिती का. काय करता नंतर 6-6 वर्ष फ्री फायर घेऊन तेव्हा हेडशॉट येतात, ते पण 1 टेपल आहे. मला 4 महिन्यात बेसिक वाल तरी गेले. बस विषय संपला. हा तुम्हाला गेम प्ले एवढं कसा वाटला? शेवटी मी जिंकलेलो आहे, आणि मी जिंकलोच आहे तर तुम्ही कमेंटवर सांगू शकताय एकदम 1 नंबरचा प्रो म्हणून. आणि जर मी हरलो असतो तर नूप नूप बॉट बॉट स्पॅम करू शकला असता, मी माझी काहीच हरकत नव्हती. तर बघा हे कस्टम व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगू शकताय. आणि जर वाटलं तुम्हाला चांगला तर फ्री फायर अजून व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे, आणि हो आपण नुसतं फ्री फायर खेळत नाही तर बहुत सारे गेम खेळतोय माहिती का. क्रियाने आयज द हॉरर गेम, आयज द हॉरर गेमपासून आपण आपल्या गेम प्ले गेमिंग चॅनलची सुरुवात केली होती, तर तुम्ही स्टार्टिंगचा तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकताय. अजून DTW डूड थॅप्ट वॉर्स ही गेमसुद्धा आपण खेळलेलो आहे, त्यावरसुद्धा आपण खूप काही प्रोग्रेस केलेली आहे, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. आणि कवर फायर अजून खूप सारे गेम्स आहेत, तर तुम्ही पाहू शकताय. आणि हो मी फाईटिंग टायगरची गेम आहे ना ते तर कम्प्लीट करून टाकलेली आहे, तेसुद्धा तुम्ही व्हिडिओज पाहू शकताय. ओके
तर तुम्हाला हा कसा वाटला? मला हेडशॉट जमालेत, कसे जमालेत, बऱ्यापैकी काय ॲव्हरेज कसे ते पण कमेंट करून सांगू शकताय. आणि ह्या व्हिडिओचा बेस्ट पार्ट कोणता वाटला मला ते पण कमेंट करून सांगू शकताय. तर मी तुमच्याशी मिळतो आता नवीन गेम प्ले व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय अँड सी यू बाय.